श्रोते हो नमस्कार. SBC 3 युनिसेफ यांच्या सहयोगानं रेडिओ शुगर वरून कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. नभोनाट्य मालिका आमची उर्मिला. डॉक्टर साहेब, औ डॉक्टर साहेब, औ माझी पोर पोटात लय काळ्या येते, तो बघा जरा. बाळ, जरा जरा झोपू तिकडे. हा हा, झोप झोप, थांबेल थांबेल, काय काळजी करू, झोप रुपे झोप इथं. हा, कुठं राहता कुठं तुम्ही? आपल्या कारखान्याच्या पलीकडं. ऊस तोडाय आलोय, 4 महिने काढायचं आणि परत जायचं गावाकडं. बघू बरं. हा, तुम्ही जरा बाजूला या, इकडे या. काय होतंय तुला? पोटात दुखतंय. इथं इथं दुखतंय का? असू दे असू दे असू दे असू दे, थांबेल थांबेल, काही काळजी करू नको. हा, काही काळजी करू नको. कधीपासून होतंय असं तुला? 2 दिवस झाले. 2 दिवस झाले? अहो सासरी 2 दिवस जाऊन आली तशी असंच करते. बघा, 1 दिवस दुर्लक्ष केलं पण काल रात्री लई तळमळायला लागली. हो डॉक्टर, रातभर हे असं करते. बघा, असू दे असू दे. बाळा, नाव काय तुझं? रूपा. रूपा, अरे वा, छान नाव आहे की रूपा. पण हे काय मंगळसूत्र? तुझं लग्न झालंय? वय डॉक्टर साहेब, अहो 2 दिवसापूर्वीच हिचं लगीन करून तिला सासरी सोडून कारखान्यावर ऊस तोडायला आले. बघा मावशी, मावशी जरा इकडे या तुम्ही. काय डॉक्टर? हिचं तुमच्या मुलीचं वय किती आहे रूपाचं? आता येत्या पुनवला 16 लागल की? 16? 16 हे वय आहे लग्नाचं? साहेब, पुरीची जात हाय, जेवढं लवकर उरकल तेवढं चांगलंच हाय की? हो, काय चांगलं आहे, रूपाची कंडिशन नाजूक आहे हे कळतंय का तुम्हाला? मी तिथं काही बोललो नाही. लग्नाची एवढी कसली घाई होती तुम्हाला? अहो साहेब, आमच्यात पुरी जास्त ये ठेवीत नाहीत, वयात येत्याल तशा उजवून टाकलं की बरं असत. या माघारी ताप नाही कसला? अहो, पण 18 वर्षाच्या आत मुलीचं लग्न लावून देणं हा कायद्यानं गुन्हा आहे, कळतंय का तुम्हाला? अहो तुम्ही सांगताय त्यातला आमासनी काय कळत नाही. बघा, आमच्या घरात 2-2 पुरी आणि घर तर कसलो, काय एक निवारा हाय वय. ऊस वर आलं की इकडे यायचं, 4 महिन्यात पट्टा संपवायचा, परत गाव गाठायचं. ह्या त्यांच्या घरला गेल्या की आम्ही बिनगोर असतो. या बघा, बिनघोर? अहो तुम्ही सासरी सोडून आलात, तिथं तिचा नवरा तिच्याशी वेडावाकडा वागलाय म्हणून तिला 16व्या वर्षी मासिक धर्माच्या बाबतीत त्रास व्हायला लागलेला आहे. अरे देवा डॉक्टर, अहो रुपी रातभर तळमळत्या. बघा, तिचं तेवढं कमी येईल नव का? हे बघा, मी आता तुम्हाला काही औषधं देतोय, त्यानं दुखायचं कमी होईल. परंतु दुखायचं कमी झालं तरी पण तिला लगेच कामाला लावू नका. बरोबर, तिला विश्रांतीची गरज आहे. डॉक्टर, तुमचं पैसा? पैसे राहू देत, बघूया आपण नंतर. तुम्ही तिची काळजी घ्या, ती औषधं दिली आहेत ना, ती औषधं घ्या दुकानातून. हा, माझ्याकडची पण घ्या आणि परत 2 दिवसांनी एकदा तपासायला येऊन जावा. बरोबर, येतो. हॅलो. हा सर, बोला ना, काय म्हणताय? हा डॉक्टर अरविंद बोलतोय मी, बिझी नाही आहेस ना? नाही हो, बोला ना. हा, अगं आपल्या इथल्या कारखान्याच्या परिसरात ऊसतोड मजुरांची कुटुंब आली आहेत हे तुला माहिती असेलच. हो सर, हो त्यांचं आता सीझनच सुरू होतोय ना. हा, तर त्या ऊसतोड कामगार आलेत ना, त्यांच्या मधली एक मुलगी माझ्याकडे आली होती रूपा नावाची. तिच्या पोटात दुखत होतं म्हणून तिची आई घेऊन आली होती. काय झालंय, तिचं लवकर लग्न झाल्यामुळं मासिक धर्माच्या बाबतीत तिला त्रास व्हायला लागलाय. बर, हे सगळं ठीक आहे, पण तिची आई मुलीच्या लग्नाचं समर्थन करत होती. मला सांग, ते मुलीचं वय आहे 16 आणि 2 दिवसापूर्वी लग्न लावून आलेत तिचं, आता हे काय लग्नाचं वय झालं का? अरे बापरे, हे तर खूप गंभीर आहे. नाव काय म्हणाला तो सर मुलीचं? हे बघ, त्या मुलीचं नाव आहे रूपा, तिच्या आईचं नाव आहे काहीतरी जयश्री पाटील का काहीतरी. बरं बरं,
मी भेटून बघते. हा मी तुला तेच सांगणार होतो आणि त्यासाठीच फोन केला होता. बरं होईल भेटलीस तर. कसं आहे मला काही फार बोलता आलं नाही त्यांच्याशी, पण म्हटलं तुझ्या म्हणजे उर्मिला मॅडमच्या कानावर घालावं म्हणजे काम होईल. हो मॅडम काय सर, तुम्ही मला उर्मिलाच म्हणा. आणि हा बोलते मी तिच्या घरच्यांशी. हा नक्की. अच्छा काय ग, इथं रूपा कुठं राहते? ते बैलगाड्या दिसत्यात का त्याच्या तिथं? बरं थँक्यू. पण तुमचं नाव उर्मिला मॅडमच आहे ना? हो. पण तुला कसं माहित? मी तुम्हाला झेंडा वंदनच्या कार्यक्रमात बघितलं होतं. हा असं होय. पण मॅडम तिच्याकडे काही काम काढलं सा? अगं तिला बरं नाहीये ना, ती डॉक्टरकडे गेली होती. म्हटलं जाता जाता कशी आहे ते बघावं. वही का, चला की. रूपा माझी मोठी बहीण आहे. अरे वा, तुझं नाव काय ग? मी आरती. बरं, शाळेत जातेस का? नाही. का? अगं कारखान्यापासून शाळा किती जवळ आहे, तरी पण का नाही जात? आई म्हणती कशाला शिकायचं. आये ए आये, उर्मिला मॅडम आली त्या. कोण? अहो डॉक्टर अरविंद यांनी मला सांगितलं रूपाबद्दल, म्हणून म्हणलं एक चक्कर मारावी. बर बर, या की. ए आरती चटई टाक आणि पाणी आण बघू. बर रूपा कशी आहेस? औषध घेतल्यापासून फरक पडलाय. मॅडम पाणी घ्या. काय हो आरतीची आई, आरतीला शाळेत का पाठवत नाही तुम्ही? शाळा कशाला पाहिजे शाळा, भूक शिकून पुरी कोणाचा तरी हात धरून पळून जाणार. आणि असं पण आता तिचं लगीन ठरलंय, इथनं गावाकडे गेलं की लगेच उरकून टाकणार बघा. केवढं पार पडलं म्हणजे आमचा घोर गेला. काय अहो केवढीशी आहे ती, असं कसं ठरवलं लग्न तुम्ही? त्या आमासनी काय विचारू नका, तिच्या बाण शबूत देऊन ठेवलाय, दोन कोयत्याचा ऍडव्हान्स घेऊन ठेवलाय. आणि मॅडम आमची काय परिस्थिती आहे का? तिकडचे सौता लगीन करून घेतो म्हणाले, असलं घर मागून मिळालं नसतं ते चालून आलं या, मग कशाला ठेवायचं? अहो काय बोलताय तुम्ही, तुम्हाला काही कळतंय का? बघा बरं रूपाकडे काय अवस्था झाली आहे तिची. उद्या तुम्ही तिला सासरी पाठवलं की आता मूल पाहिजे म्हणून पाहुणे आग्रह धरणार, आणि ती बिचारी गप्पपणे ते मान्य करणार. अहो मूल सांभाळायचं वय आहे का तिचं? उद्या तिचं मूल गेलं तर? अहो पण बर, किंवा तिला काही झालं तर? असं कशा पाय बोलतायसा? अहो आरतीची आई, बालविवाह हा मुळात गुन्हा आहे जो तुम्ही केलाय, वर तिच्या जीवाशी खेळणं सुद्धा चालू आहे तुमचं. आणि आता आरतीची अवस्था पण अशीच करणार आहात का? अहो तुम्ही दिलेले शब्द पाळण्यासाठी मुलींच्या जीवाशी का खेळताय तुम्ही? पोरींवरती माया आहे ना तुमची? अहो काय म्हणतायसा, लई माइंदाळ माया आहे, जीवाचा तुकडा आहे ती पोरी माझ्या. अहो म्हणून तर लई काळजी वाटते अहो. आणि तुम्हाला होणाऱ्या नातवंडांवर? अहो ती तर काय दुधावर साय असत्यात. हो ना. अहो मग कमी वयात मूल झालं तर ते मूल अपंग होऊ शकतं, आईचा मृत्यूही होऊ शकतो, आयुष्यभरासाठी आजारपण पाठीशी लागतं. ते चालणार आहे का तुम्हाला? नाही 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 मॅडम, अहो आमची ही असली गरिबी, एक एक वज कमी करायचं म्हणून पोरींची लग्न करून टाकायची म्हणलं. खरं तुम्ही म्हणताय ते स्वप्नात सुधी आलं नव्हतं. अहो मला पोरगा नाही, पुरीच, काय करू? काही डोसकच चालं ना बघा. हे बघा तुम्ही काही काळजी करू नका, डॉक्टर अरविंद आहेत ना, त्यांच्याकडून आपण चांगल्यातल्या चांगली ट्रीटमेंट घेऊ. बर रूपा आता आराम करायचा बरं का? वय वय मॅडम. हे बघा आरतीची आई, आता एकच करायचं, किमान या आरतीच्या आरोग्याशी तरी खेळू नका तुम्ही. बरं कुठे येतो यांचे वडील? मॅडम आमचे मालक बैल आणि गाडी धुवायला गेलेत. हाक मारा त्यांना, मला महत्वाचं बोलायचं आहे त्यांच्याशी. मी मालकांना हाळी देते, हाय तिथंच. आओ आओ कारबारी, आओ या जरा लगोलग. आलो आलो. ताई नमस्ते, आमच्या झोपडीला पाय लावले तुम्ही, काय काम काढलं सा? अहो तुम्ही तुमच्या मुलींचे बालविवाह लावून किती मोठी चूक आणि गुन्हा केला आहे माहितीये का तुम्हाला? अहो ताई आमची सारी परिस्थिती आमच्या बायकोने सांगितली असेलच की, शिवाय आमच्या पोरी आम्ही काय बी करू, त्यासाठी इतर कोणाला काय विचारायचंय? तुम्ही घरातल्या घरात का होईना एका मुलीचा विवाह केला आणि दुसरीचा करू पाहताय, याला काय शिक्षा आहे माहितीये का? नाही हो, आम्हाला काय एवढं काय कायद्याचं माहीत असणार? थांबा
कायदा काय आहे ना ते मी तुम्हाला वाचूनच दाखवते. 18 वर्ष वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास त्या पुरुषाला 2 वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद आणि ₹1,00,000 दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. अगो बाई, जाणीवपूर्वक बालविवाह ठरवणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास 2 वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद आणि ₹1,00,000 दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. अरे देवा. मग बालविवाह झाल्यास संबंधित वर व वधू यांचे आई वडील किंवा पालक, अन्य नातेवाईक, मित्र परिवार असे सर्व ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केलेले नाहीत वा जे अशा विवाहात सामील झाले होते अशा सर्वांना 2 वर्षांपर्यंत सक्त मजुरीची कैद आणि 1,00,000 रुपयांपर्यंतचा दंडही होऊ शकतो. देवा रे देवा, नको रे बाबा कोर्ट कचेरी. वय मॅडम, एक डाव चुकलं ती चूक कशी तरी दुरुस्त करू, परत होणार नाही बघा. खंडोबाची आण घेऊन सांगतो, पाहिजे तर भंडारा उचलतो. अहो, माझ्यासाठी काही करू नका. तुम्हाला मनापासून पटतंय ना मी जे बोलतीये ते? वय तर. आणि उर्मिला मॅडम, अहो आम्ही पालातल्या आमच्या गाववाल्यांना पण पटवून देऊ. आपल्या लेकरांचा बालविवाह करणं यो लई मोठा गुन्हा आहे. होय मॅडम, ह्या समजांचा मी म्होरके आहे. मी सगळ्यांना पटवून दिलं तर कोणी माझ्या शब्दाबाहेर नाहीत. एक काम करा, त्यांना सगळ्यांना बोलवा, एकत्र होऊ द्या. मी आणि डॉक्टर अरविंद सर येतो त्यांना सगळी माहिती द्यायला. चालतंय मॅडम. बरं, आणि हा, यांच्या शाळेचं काय? मी येणार आहे की शाळेत. आणि मॅडम, आरतीचं लगीन म्या एवढ्यात होऊ देत नाही, तिला चांगलं शिकू दे. आणि रुपाचं काय करणार? नाही ताई, सासरच्यांना फोन लावून सांगणार की तिला काय मी आताच सासरी धाडत नाही. 18 वर्ष पूर्ण झाली की या तुम्ही न्यायला. तोपर्यंत तिला पुढचं शिकू देत. हवं तर पाठवा माझ्याकडे, मी घेते तिचा अभ्यास. चालतंय की ताई, पाठवतो तुमच्याकडेच. आम्ही हाय हित तोवर. हे कसं, अगदी शानेवानी बोललात की नाही? वय वय वय, ए पोरीनो, अग बघत काय बसला, चा ना की उर्मिला ताईसनी? वय वय, आणतो की. आजच्या एपिसोडचं प्रश्न आहे, मुलीच्या लग्नाचं कायदेशीर वय काय आहे? या प्रश्नाचं उत्तर 75-59-208 या आमच्या फोन नंबरवर आमची उर्मिला असं आधी टाईप करून त्याच्या पुढे योग्य उत्तर टाईप करून आम्हाला SMS किंवा व्हॉट्सअपद्वारे पाठवा. या सोप्या प्रश्नाचं उत्तर द्या आणि जिंका भरघोस बक्षीस. ऐकत रहा आमची उर्मिला. मंडळी, आमची उर्मिला या नभोनाट्य मालिकेतील बालविवाह धोकादायक मुलींसाठी आणि संततीसाठी या विषयावरचं नभोनाट्य आपण ऐकलं. यामध्ये सहभाग होता डॉक्टर प्रकाश जाधव, उदय गोडबोले, धनश्री कुलकर्णी, अस्मिता खटावकर, वेदवती राजोपाध्ये आणि श्रेया माने या कलाकारांचा. या मालिकेतला पुढचा भाग आम्ही लवकरच प्रसारित करीत आहोत. आता मला निरोप द्या, नमस्कार. घरात रानात कानात मनात आपल्या गावा गावा, घरात रानात कानात मनात आपल्या गावा गावा. रेडिओ शुगर वाजतोय जोरात ऐकणार खुशीत गाण्याच्या ताला ताला, वाजतोय जोरात ऐकणार खुशीत गाण्याच्या ताला ताला. रेडिओ शुगर 90.8 कम्युनिटी रेडिओ स्टेशन, तुमच्या आमच्या नात्यातला गोडवा. रेडिओ शुगर.